आता बातमी आहे शिवस्वराज्य यात्रेची रयतेचे राज्य येण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा असल्याचं मत खासदार अमोल कोल्हे यांनी इंदापूर इथं शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं बोलताना व्यक्त केलंय फुले शाहू आंबेडकर अहिल्याबाई होळकर मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातलं राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्यभर यात्रा चालू आहेत असं ते म्हणाले भाजप सरकार हे विरोधकांना भीती दाखवून फोडतायत परंतु शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नवीन चेहऱ्यांना समोर करून सत्ता मिळवेल असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी युती सरकारवर टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन निवडून यावं त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हे सरकार खोट्या केसेस करून भीती दाखवत हे सरकार घालवल्याशिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त केलंय जागेबाबत शरद पवार आणि राहुल गांधी हे निर्णय घेतील असं मत त्यांनी व्यक्त केलंय यावेळी महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते निमित्ताने खासदार अमोल जुकोल्ले साहेब आज इंदापूरमध्ये आलेले आहेत साहेब शिवस्वराज्य यात्रा कशासाठी शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्रभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काढली जाते ती छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं रयतेचं राज्य जे रयतेचं राज्य नंतर तुम्ही बघत असाल तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अंमलात आणलं जे रयतेचं राज्य पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी अंमलात आणलं जे रयतेचं राज्य महाराजा सयाजीराव गायकवाडांनी अंमलात आणलं हे रयतेचं राज्य जिथं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये माता भगिनींना सन्मानाची वागणूक असावी तरुणांसमोर भविष्याचं सुस्पष्ट चित्र असावं अशा पद्धतीचं राज्य पुन्हा अंमलात यावं यासाठीही शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारनं शेतकरी बांधव असतील तरुण असतील महिला भगिनी असतील या सगळ्यांची जी घोर निराशा केली आहे या निराशेच्या विरोधातला आवाज आज दाबला जातो आहे प्रत्येक ठिकाणी आवाज दाबला जातो आहे म्हणजे जा आजसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माहि माध्यमातून प्रचंड जी बेरोजगारी आहे महाभरतीमधले जो घोटाळा आहे विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं पण या आंदोलनाला सरकार परवानगी नाकारतं हा आवाज दाबणं आहे हा आवाज जनतेचा सरकारपर्यंत पोचावा आणि महाराष्ट्रात परिवर्तन व्हावं म्हणून ही शिवस्वराज्य आहे सर विरोधी पक्षातील नेत्यांवर दबाव आणून ईडीचा किंवा पोलिसांचा दबाव टाकून पक्ष फोडला जातो हे खरं आहे का मध्यंतरी मी कुठेतरी वाचलं होतं की कायद्याच्या चौकटीत बसवून हुकुमशाहीची अंमलबजावणी होते तुम्ही जो प्रश्न विचारलात या गोष्टीचं हेच द्योतक आहे की कायद्याच्या चौकटीत बसून हुकुमशाहीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जो कोणी बोलतो आहे त्याच्यावर ईडीचा दबाव आणा चौकशीचा ससेमीरा पाठीशी लावा याला लोकशाही नक्कीच म्हणत नाही या विषयीची चीड ही संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः तरुणांमध्ये शेतकरी बांधवांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे